बिलासाठी 72 तास रुग्णाला डांबलं। नाशिकच्या बोखार्ट रुग्णालयाची मनमानी। महापालिका अधिकाऱ्यांनी केली रुग्णाची सुटका। हे आहेत जळगावचे राहणारे उल्हास कोल्हे, वय 65 वर्ष। कोरोनावरील उपचारासाठी ते नाशिकच्या वोखार्ट रुग्णालयात दाखल होते। सुरुवातीला त्यांना 50,000 डिपॉझिट भरण्यास सांगण्यात आलं, त्यानंतर 5 लाखांचा कॅशलेस हेल्थ इन्शुरन्स संपवला। एवढं झाल्यावर पुन्हा 1.5 लाखांची मागणी रुग्णाकडे करण्यात आली। असमर्थता दर्शवल्यावर उपचार बंद करण्यात आले आणि पैसे भरल्याशिवाय डिस्चार्ज देणार नाही असं सांगण्यात आल्याचा आरोप कोल्हे यांनी केलाय। याखेरीज मागवलेलं रेमडेसिवीर न देताच गायब करणं, 46,000 औषधं एका रात्रीत संपवणं, बिलाचा हिशेब न देणं, अवाजवी दर लावणं आणि अत्यंत चुकीची वागणूक देणं असे अनेक गंभीर आरोप कोल्हे यांनी केले। 3 दिवसापासून मला एक गोळी दिली नाही, 16,000 मेडिसिन आणली होती परवा, ती 12 वाजता जमा करून घेऊन गेले। म्हटलं साहेब काय घेऊन चालले, पैसे नाही तर ट्रीटमेंट नाही, पैसे असेल तर तुम्हाला ट्रीटमेंट मिळेल। अतिशय खराब परिस्थिती या ठिकाणी पाहायला, मी फक्तच श्रीमंताचं पैशांचं आणि चलतीवाल्यांचं हॉस्पिटल आहे। त्यांना 3 दिवस हॉस्पिटलमध्येच डांबून ठेवण्यात आलं होतं। अखेर त्यांनी जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून या वृद्धाची सुटका केली। धक्कादायक बाब म्हणजे पैशांना हापापलेल्या रुग्णालयानं कोल्हे यांना साधं पाणीही दिलं नव्हतं। डोळ्यासमोर दिसलं पाण्याचं जग, मध्ये पाणी सुद्धा नव्हतं। ते पाणी 3 तास झाले ते मी पाणी इथं मागतोय, पाणी सुद्धा त्या पेशंटला तिथं दिलं गेलेलं नाही। महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी रुग्णालयाच्या कोविड वॉर्ड मध्ये केलेल्या पाहणीत अनेक नियम पायदळी तुडवले जात असल्याचं समोर आलंय। आता ज्या अनियमितता हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या दिसून आलेल्या आहेत, त्या प्रशासनामध्ये दिसून आलेल्या अनियमिततेला आम्ही आपल्या एपिडेमिक ऍक्टनुसार आणि भारतीय दंडविधानानुसार आम्ही नोटीस देण्याची कारवाई करू। कुठल्याही कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये हजर झाल्यास किंवा दाखल झाल्यास त्याला त्याच्या उपचाराची, खर्चाची आणि औषधाची पडताळणी करण्याची परवानगी मिळायला हवी। दररोज त्यावर सही करण्याचे अधिकारही मिळायला हवेत, तरच यापुढे सर्वसामान्यांची लूट बंद होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। सह्याद्रीची उंची म्हणजे नागपूरमध्ये आज अनेक खेळाडूंनी ठिकठिकाणी आंदोलन केलं। आयपीएलला परवानगी देणारे सरकार इतर खेळांच्या खेळाडूंना दैनिक सरावासाठी सुद्धा मैदान उपलब्ध करून देत नाही। कोरोनाच्या नावाखाली निर्बंधांमध्ये असा भेदभाव का असावा असा प्रश्न या खेळाडूंनी विचारला। शहरातील अनेक मैदानं, जिम्नॅशियम, व्यायामशाळांसमोर काही खेळाडूंनी हातात फलक घेऊन उभं राहत आंदोलन केलं। लसीचा साठा उपलब्ध न झाल्यानं मावळ तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण बंद राहणार आहे। मावळ आरोग्य विभागाकडून मावळसाठी मागील 3 दिवसांपासून 10,000 लसींची मागणी केली जाते, मात्र अद्याप लस उपलब्ध होत नसल्यानं लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागलेली आहेत। भंडाऱ्याची उधळण म्हणजे